नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की अशा टाईपचे जे प्रॉब्लेम विचारले जातात की डी एक्स आपण स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाही आहे स्क्वेअर रूट ऑफ आहे वरती त्याचा बघा हे स्क्वेअर रूटमध्ये जी व्हॅल्यू दिली आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का नाही आपण ऍडजस्ट करू शकतो का नाही जर एक्स प्रेझेंट असेल तर एखादा कॉन्स्टंट आपण ऍडजस्ट करू शकतो बट अशा केसमध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येत नाही ठीक आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं तर प्रूफ दॅट म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो काय विचारला जातो प्रूफ दॅट म्हणून बरोबर आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं प्रूव्ह करावं लागतं ना आता प्रूव्ह कसं करणार त्यासाठी बघा पहिला क्वेश्चन जर घेतला तर याच्यामध्ये एकशा ठिकाणी काही ना काही व्हॅल्यू पुट करावं लागते त्यालाच म्हणतो आपण सबस्टिट्यूशन जसं की याच्या अगोदर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण काय काय पाहिलेलं होतं की जसं समजा फर्स्ट क्वेश्चन आहे सपोज एखादं फंक्शन आहे एफ ऑफ लॉग एक्सवालं आहे ना इन्टू वन अपॉन एक्स जर दिलेला असेल त्याच्यात काय आहे एफ ऑफ लॉग एक्स म्हणजे लॉग एक्सचं एखादं फंक्शन आहे आणि त्यालाच वन अपॉन एक्स न जर मल्टिप्लाय केलेलं असेल म्हणजेच काय एफ ऑफ एक्सचं जे फंक्शन आहे त्यालाच त्याचा डेरेव्हेटिव्ह जर त्याला मल्टिप्लाय केलेला असेल तर या ठिकाणी आपण काय करत होतो तर लॉग एक्सच्या ठिकाणी टीपुट करत होतो बरोबर आहे नसेल तरी लक्षात ठेवा इथून पुढे एकदा सांगतो मी सबस्टीट्युशन मेथड पूर्ण तुम्हाला, तुम्हाला समजून जाईल काय करायचं आहे जर एफ ऑफ लॉग एक्स म्हणजे लॉग एक्सचं फंक्शन असेल आणि त्याला जर वन अपॉन एक्स न मल्टिप्लाय म्हणजेच काय लॉग एक्सचं टू काय वन अपॉन एक्स तर लॉग एक्सचं फंक्शन आहे वन अपॉन एक्स न मल्टिप्लाय तर डायरेक्टली डोळे झाकून काय करायचं लॉग एक्सच्या ठिकाणी टिपूट करायचं सेकंड बघा जर दुसरं फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला कशाचं इन टर्म्स ऑफ साईन एक्स आहे है।, है ना आणि इन टू काय कॉस एक्स आहे जर फंक्शन कशाचं आहे सायन एक्सचं साइन एक्स आहे जस की साइन क्यूब आहे साइन स्क्वेअर आहे साइन रेस टू फोर आहे है ना स्क्वेअर रूट ऑफ साइन आहे आणि त्याला जर कॉसनं मल्टिप्लाय असेल तर त्यावेळेस शंभर टक्के काय करायचं पुट साइन एक्स इज इक्वल टू टी साइन एक्सच्या ठिकाणी काय करायचं टीपुट करायचं सिमिलरली जर फंक्शन कॉस मध्ये असेल आणि त्याला जर साइन न मल्टिप्लाय केलेलं असेल फंक्शन कशात आहे कॉस आहे कॉस क्यूब आहे है, है ना कॉस टू एक्स आहे कॉस असं कॉसच्या फॉर्म मध्ये जर फंक्शन असेल आणि त्याला जर साईन न मल्टिप्लाय केलेलं असेल तर त्यावेळेस काय करायचं कॉस एक्सच्या ठिकाणी पुट करायचं सबस्टिट्यूट करायचं बघा सबस्टिट्यूट करायचे मेथड सांगतोय मी तुम्हाला फोर्थ केस आहे सपोज जर फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला इन टर्म्स ऑफ टॅन काय दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ टॅन एक्स आणि त्याला जर सेक स्क्वेअर एक्स न जर मल्टिप्लाय असेल कशाचा टॅनच्या फंक्शनला सेक स्क्वेअर एक्स न मल्टिप्लाय असेल तर या ठिकाणी टॅन एक्सच्या ठिकाणी तुम्ही पुट करायचं आहे सबस्टिट्यूट करायचं आहे ठीक आहे पाचो पुढचं जे फंक्शन आहे फोड केअरफुली लक्षात घे कारण हे थोडस ऑड आहे जसं की ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं फंक्शन आहे आणि ते कशात आहे स्क्वेअर रूटमध्ये आहे क्लिअर आहे तर या वेळेस या केसमध्ये तुम्हाला एक्सच्या ठिकाणी ए साईन थिटा और ए कॉस थिटा पुट करायचंय लक्षात घ्या ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जर असेल त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला पुट तर एक्सशा ठिकाणी ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा कशामुळे पुढे सांगतो लक्षात ठेवा फक्त सध्या पुढचा बघा जर स्क्वेअर रूटमध्येच काय दिलेलं आहे तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर दिलेला आहे काय दिलाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तर या केस मध्ये तुम्हाला काय पुट करायचं आहे थोडं डोकं चालू आहे एक्स स्क्वेअर मायनस एक ए स्क्वेअर आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला काय घेतला आपण ए साईन थिटा घेतला बट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ला आपल्याला काय घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे तर लिहून घ्या ए सेक थिटा और ए कोसेक बघा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर त्यावेळेस एकशा ठिकाणी एक साईन थिटा किंवा एक कॉस थिटा पुट करायचा आहे आणि जर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर ए सेक थिटा किंवा एक कोसेक थिटा पुट करायचा आहे आपल्याला एकशा ठिकाणी सातवं फंक्शन बघा सातवं फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला जर स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल स्क्वेअर रूटमध्ये काय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्यावेळेस त्यावेळेस त्या तुम्हाला काय करायचं आहे एक्शा ठिकाणी पुट तर एन थिटा और दुसरा काय ए कॉट थिटा ए टॅन थीटा किंवा ए कॉट थीटा त्या ठिकाणी पुट करायचं ज्यावेळेस प्लस असेल त्यावेळेस ठीक आहे आता हे कशामुळे तर ते सांगतो तुम्हाला आता आणखी एक शेवटचं फंक्शन आहे ते पण लक्षात घेऊन घ्या आठवण जर तुम्हाला इन केस स्क्वेअर रूटमध्ये असं दिलेलं आहे काय तर ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स असं जर दिलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे ए कॉस थिटा काय पुट करायचं आहे ए कॉस थिटा आता तुम्ही म्हणाल की कन्फ्युजन होत आहे कशामुळे हे तर लक्षात घ्या आणि सरळ गोष्ट सांगतो आता या ठिकाणी बघा ए स्क्वेअर आहे इथं एक्स स्क्वेअर आहे या ठिकाणी जर आपण ए साईन थिटा पुट केलं म्हणजेच काय होईल ए स्क्वेअर इंटू साईन थिटा म्हणजेच काय होईल ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर वन मायनस साइन स्क्वेअर थिटा तुम्हाला माहिती आहे वन मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो कॉस स्क्वेअर असतो किंवा जर कॉस पुट केला आपण तर वन मायनस कॉस स्क्वेअर होईल तर वन मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय साईन स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल स्क्वेअर रूटच्या बाहेर व्हॅल्यू येईल ती क्लिअर आहे सिमिलरली जर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल जसं की एक्सच्या ठिकाणी आपण जर आता साइन जर पुट केलं तर साइन स्क्वेअर मायनस वन आहे याची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे नाही वन मायनस साईन स्क्वेअरची बट या ठिकाणी जर आपण सेक पुट केलं तर काही सेक्स स्क्वेअर मायस वन सेक्स स्क्वेअर मायनस वन जर असेल तर कशाची व्हॅल्यू येते टेन ची सेम कोसेक्स स्क्वेअर मायनस वन जर केला तर ती कशाची व्हॅल्यू आहे कशाची वॅल्यू आहे कोसेक्स स्क्वेअर मायनस वन जर केला आपण तर कशाची व्हॅल्यू येते ठीक आहे कॉटची व्हॅल्यू येते बरोबर आहे त्यामुळे या ठिकाणी काय करतो आपण कोसेक किंवा सेक पोट करतो आता बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे प्लस आहे तर या ठिकाणी जर टॅन पुट केला आपण एक्सच्या ठिकाणी तर टॅन स्क्वेअर प्लस वन जर केला आपण तर व्हॅल्यू येते किंवा कॉट स्क्वेअर प्लस वन जर केलं तर व्हॅल्यू येते त्याच्यामुळं या ठिकाणी हे सबस्टिट्यूट आपल्याला करायचं आहे ठीक आहे सिमिलरली ए मायनस एक्स आहे तर एक्सच्या ठिकाणी ए एक कॉस ठेवलं तर काय होईल ए ए कॉमन निघाल वन, वन मायनस कॉस येईल वन प्लस कॉस वन मायनस कॉस आणि वन प्लस कॉस चे फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे तर आय होप हे सबस्टिट्यूशन तुम्हाला समजलं असेल बघा याला पर्याय नाही कारण तुम्हाला असा जर क्वेश्चन दिला तर तुम्हाला सबस्टिट्यूट करूनच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे तर लिहून घ्या पटकन लिहून घ्या पटकन लिहून घ्या लिखा था तो बगा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूँ बगू क्वेश्चन नंबर वन का है इंटीग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन स्क्वेर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे तर आपल्याला काय करायचंय पुट एक्स इज इक्वल टू काय सांगितलं मी तुम्हाला जेव्हा स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतं त्यावेळेस एक्शा ठिकाणी ए साईन थिटा किंवा कॉस थिटा पुट करायचं आहे तर आपण काय करू ए साईन थिटा पुट करूया ठीक आहे एक्शा ठिकाणी काय पुट करायचं ए साईन थिटा बट आपल्याला काय करायचं आहे थिटाची व्हॅल्यू काढायची आहे इथं थिटाची व्हॅल्यू कशी येईल बघा साईन थिटाची व्हॅल्यू ए ना मल्टीप्लाय इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड मध्ये जाईल म्हणजेच एक्स अपॉन एक्वल टू काय झाला साईन थिटा जर आपल्याला थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर साईनला इकडे पाठवावं लागेल म्हणजे काय येईल साईन इनव्हर्स डेअर फोर थिटा इज इक्वल टू काय येईल साईनला तिकडे पाठवलं साईन इनव्हर्स इन टूल इथं काय एक्स अपॉन एक्स अपॉन थिटाच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो साईन इनव्हर्स एक्स अपॉर एपर्यंत क्लिअर आहे आता कुठ काय करायचं आपल्याला एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा आता काय करावं डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल हो त्याचा डी एक्स इज इक्वल टू ए इन्टू साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस थिटा इंटू थिटाचा डी थिटा डी एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा इंटू डी डीथिटा आता या ठिकाणी काय करायचं या इंटिग्रेशनमध्ये डी एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार आपण ही व्हॅल्यू एच्या ठिकाणी एच आहे एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायचे म्हणजेच आपलं इक्वेशन बिकम्स काय होईल इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे तर ए कॉस थिटा इंटू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअरला ए स्क्वेअर जस तसा मायनस एक्स स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी काय आहे व्हॅल्यू ए साइन थिटा म्हणून काही लिहिणी ए स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा बरोबर आहे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आता या दोन्हीमधून कॉमन काय निघतं ए स्क्वेअर कॉमन निघतं बरोबर आहे ए स्क्वेअर जर कॉमन निघाला तर इथे काय होईल वन मायनस साइन स्क्वेअर थिटा ठीक आहे तर याला लिहूया आपण इंटिग्रेशन ऑफ ए इंटू कॉस थिटा डी थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर कॉमन काढला आपण इंटू वन मायनस साइन स्क्वेअर थिटा ठीक आहे आता बघा ए स्क्वेअर आणि इथं वन मायनस साईन स्क्वेअर थिटा वन मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय झालं ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थीटा बरोबर आहे याला पुढे लिहूया आपण हा काय येईल मग किंवा हेच इक्वेशन परत लिहूया आपण ए कॉस थीटा इंटू डी थीटा अपॉन स्क्वेर रूट ऑफ ए स्क्वेर इंटू ब्रैकेट वन माइनस साइन स्क्वे थीटा ठीक है ओके आता बह इंटीग्रेशन ऑफ ए कॉस थीटा इंटू डी थीटा थी आता स्क्वेर रूट मध्य उरल ए स्क्वेर इंटू वन माइनस साइन स्क्वेर कॉस स्क्वेर थीटा आता बघा इथे कॉसचा स्क्वेअर आहे एचा स्क्वेअर आहे आणि वरती स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल म्हणजे उरलं काय ए कॉस थिटा अपॉन ए कॉस थिटा इंटू डी थिटा बरोबर आहे आता ए कॅन्सल ए कॅन्सल कॉस थिटा कॅन्सल कॉस थिटा कॅन्सल उरलं काय इंटिग्रेशन ऑफ डी थिटा काय उरले इंटिग्रेशन ऑफ डी थिटा आता डी थिटा आहेत तर याचं या इंटिग्रेशन काय येईल थिटा प्लस सी तुम्हाला माहिती आहे थिटा म्हणजे काय तर तुम्ही इथं काढलो थिटा म्हणजे थी काय साईन इनव्हर्स एक्स ए म्हणून थिटाच्या ठिकाणी काय लिहिणार आपण साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी झालं आपलं ॲन्सर क्लिअर आहे समजलं का ओके काई okay. तर काय केलेलं आहे सिम्पल सबस्टिट्यूट करायची आपल्याला व्हॅल्यू ओके तर जेव्हा आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे त्यावेळेस काय होईल तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आलेला आहे आपल्याला त्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी ए साईन थिटा पुट केला सेम तुम्ही कॉस्ट थिटानं पण करू शकता कॉस्ट थिटानं जर केला तर सरी तरी शेवटी आपला अॅन्सर काय होणार आहे सेम येणार या ठिकाणी काही ए साईन थिटा ए साईन थिटन कॅन्सल होईल परत डी थिटा येईल है ना अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे आता हे जे आहे तर हे डायरेक्टली याचा रिझल्ट आहे आलेला हा आपण काय करतोय प्रूव्ह करत आहे की कसं फाइंड करायचं क्लिअर आहे ओके कारण तुम्हाला एक्झाम मध्ये याच विचारलं जातो असं क्वेश्चन की प्रूव्ह दॅट हे इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी काय दिला क्वेश्चन प्रू दॅट ठीक आहे दॅट असा क्वेश्चन दिलेला आहे किंवा जर फक्त विचारलं की कॅल्क्युलेट किंवा फाईन इंटिग्रेशन ऑफ एवढं तरी आपल्याला अशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे आहे याच्यामध्ये नसायला पाहिजे ओके लिहून घ्या ठीक आहे सेकंड क्वेश्चन अशाच प्रकारे तुम्हाला सोडवायचा आहे थर्ड क्वेश्चन घेऊया आपण थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन बघा कोणता आहे इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स ठीक आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय दिलं इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशा केसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं एक्स व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला एक्स इज इक्वल टू ए टेन थिटा किंवा ए कॉट थिटा ठीक आहे तर याच्यामध्ये काय करणार पुट किंवा कुटुंबिट्यूट एक्स इज इक्वल टू ए टेन थिटा काय पुट केला आपण ए टेन थिटा आता काय करायचंय आपल्याला तर टेन थिटाची म्हणजे थिटाची व्हॅल्यू काढून घ्या धर फोर टेन थिटा इकडे पुढे लिहून घ्या इथे बघा एला इकडे पाठवून घेऊ म्हणजे काय आला एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय आला टेन थिटा आणि आपल्याला फाईन कशाची करायची व्हॅल्यू थिटाची देर फोर थिटा इज इक्वल टू टेन तिकडे गेला तर काय होईल टेन इन एक्स अपॉन एची व्हॅल्यू का आली टॅन इन एक्स अपॉन ए सिमिलरली आता काय करायचं याचा डेरवेटिव्ह घ्या एक्सचा डी एक्स इज इक्वल टू ए इंटू टॅनचा डेरेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा सेक्स स्क्वेअर थिटा इंटू बी थिटा सिमिलरली इक्वेशनमध्ये ठेवा बघा इथे वन अपॉन एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय पुट करणार तुम्ही तर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर ना इंटू डी एक्सच्या ठिकाणी काय फुट करणार ए सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डीथि तर या ठिकाणी काय येईल ए एक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा ठीक आहे आता बघा या ठिकाणी ए स्क्वेअर टॅन थिटा प्लस ए स्क्वेअर आहे तर याच्यामध्ये ए स्क्वेअर कॉमन निघेल का निघेल म्हणजे काय येईल या ठिकाणी ए सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा अपॉन ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये येईल टेन स्क्वेअर थिटा प्लस वन टेन स्क्वेअर थिटा प्लस वन आता या ठिकाणी बघा एक ए कटल इथला स्क्वेअर कॅन्सल होईल उरला काय खाली तर वर आला इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर थिटा अपॉन टेन स्क्वेअर थिटा प्लस वन इथला ए जसं तसा सांगितलं आपण टेन स्क्वेअर थिटा प्लस वन काय असतो सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा बरोबर आहे बरोबर आहे ना आता बघा या ठिकाणी सेक्स स्क्वेअर थिटावरती आहे डिनॉमिनेटरवरती सेक स्क्वेअर थिटा आहे दोन्ही होईल कॅन्सल उरलं काय तर वन अपॉन ए काय उरलं वन अपॉन ए देअर फोर वन अपॉन ए इन्टू ब्रॅकेट इंटिग्रेशन मध्ये काय आलं डी थिटा देअर फॉर वन अपॉन ए इंटू थिटाचं जर डी थिटाचं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय काय थिटा वन अपॉन ए घेतला इथे काय थिटा प्लस सी वन अपॉन ए है ना आलं थिटा प्लस आता वन अपॉन ए आणि थिटाच्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण टेन इनवर्स एक्स अपॉन एक। इनवर्स एक्स अपॉन ए एक। प्लस हे काय झालं आपलं ॲन्सर ठीक आहे क्लिअर आहे अशा प्रकारे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत सेकंड प्रॉब्लेम पण तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता करू शकता करू शकता ना ओके तर ट्राय करा ओके तर प्रू दॅटचा क्वेश्चन किंवा डायरेक्टली क्वेश्चन विचारला तर तुम्हाला या मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे जर जास्त डोक्याच्या वरन जात असेल तर सोडून द्या ठीक आहे ना बट मेथड ही अशी आहे क्लिअर आहे एवढी अवघड नाही आहे लक्षात ठेवायचं मेन मेन केस आहे याच्यामध्ये तर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर त्या ठिकाणी ए साइन थिटा किंवा कॉस थिटा करायचं एक्स स्क्वेअर मायनस वन जर असेल तर काय करायचं एस एक्स थिटा किंवा एक ओस थिटा पुट करायचं जर प्लस असेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर जर असेल तर त्या ठिकाणी मात्र ए टेन थिटा किंवा ए कॉट थिटा पुट करायचा आहे आणि वरती ए मायनस एक्स ए प्लस एक्स असेल तर त्या ठिकाणी ए कॉस थिटा पुट करायचं आणि फक्त त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करत जायचं आहे प्रॉब्लेम इझी सॉल्व्ह होतो ठीक आहे क्लिअर आहे काही डाऊट नाही ओके भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू